स्मरण पत्र प्लस आहेर अठ्ठावीस दोनला निवेदन दिलेलं आहे. मी दोन दोन राहिले, तिसरा महिना संपला, तिसरा महिना संपला, चौथा महिना संपला. आता ते तुम्ही हे आमचा काय स्वीकार तुम्ही? तुम्हाला ज्या पद्धतीने काम करायचंय त्या पद्धतीने, म्हणजे साहेब साहेब किती कर्मदक्ष दिसताय आम्हाला याच्यावर विश्वास. साहेब चुकीचा विषय ना, आम्ही आमच्या त्यांनी त्या शाळेमध्ये रजा काढून शिक्षक म्हणून काम करून त्या ठिकाणी पगारही घेतलेला आहे अशी तक्रार काय ठिकाणी आम्ही तुम्हाला निवेदन दिलं होत. आपलं आदर्श हायस्कूल मांडळ इथे कारण ना ते जेवढे कार्यक्षम आहे त्या हिशोबाने दिलेलं आम्ही त्यांना आठवण राहावं म्हणून. माझं नाव प्रमोद इंगळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष जळगाव. 28/2/2022 रोजी शिक्षणाधिकारी नितीन बच्चाव साहेबांना निवेदन दिलं होतं अंबडनेर तालुक्यातील आदर्श हायस्कूल मांडळ येथील एका शिक्षण सेवकाने तिथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असताना रजाकालीन शिक्षक म्हणून तिथे काम केलंय आणि शासनाची फसवणूक दिशाभूल करून त्या ठिकाणी त्यांनी त्याचं दोघ म्हणजे शिक्षण सेवकाचं आणि रजाकालीन शिक्षण सेवकाचं वेतन घेतलेलं आहे. त्या संदर्भात आम्ही 28/2/2022 रोजी निवेदन दिलं होतं, परंतु आज दुसरा महिना गेला, तिसरा गेला, चौथा संपात आला, परंतु शिक्षणाधिकारी साहेबांनी त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा कुठल्याही चौकशीची. प्लस त्यांना साडीचोडीचा ऍड दिलेला आहे आणि स्मरणपत्रामध्ये आम्ही 8 दिवसाची मुदत दिलेली, 8 दिवसामध्ये जर त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई जर नाही केली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू एवढं सांगू इच्छितो. ओके ओके. आदर्श हायस्कूल मांडळ अंबडनेर येथील शिक्षण सेवक असताना साळुंखे योगेश धोंडू यांनी रजाकालीन शिक्षकाचंही फरक बिल वेतन मंजूर करून घेतलंय असा तक्रार संबंधित संघटनेने केलेली आहे. सदर बाबतीत आमचे उपशिक्षणाधिकारी आणि आमचे कार्यालयीन अधीक्षक यांची चौकशी तातडीने चौकशी समिती नेमून त्याची चौकशी केली जाईल आणि योग्य ती कार्यवाही संबंधितावर तात्काळ केली जाईल असं मी नमूद. सर